ओके गुड इवनिंग. आज आपण गेम थिअरी बद्दल गेम थिअरी हा टॉपिक घेतोय रिव्हिजन साठी. तर त्याच्यातला मी एक पहिलं एक एक्झाम्पल म्हणून घेतोय आपण. दी फॉलोइंग टेबल रिप्रेझेंट्स दी पे ऑफ मॅट्रिक्स विथ रिस्पेक्ट टू प्लेअर ए. सॉल्व इट ऑप्टिमली युझिंग डॉमिनन्स प्रॉपर्टी. आता गेम थिअरी मध्ये डॉमिनन्स प्रॉपर्टी ही खूप महत्वाची समजली जाते. तर आता आपण दरवेळी जसं मॅक्सिमिन किंवा मिनी मॅक्स क्रायटेरिया वापरून सॉल्व्ह करतो एक्झाम्पल, तसं मी हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. आता इथे प्लेअर ए साठी 4 रो आहेत आणि प्लेअर बी साठी 5 कॉलम्स आहेत. तर ते आपण जसेचे तसे सोल्युशन मध्ये कॉपी करून घेतलेत आणि रो मिनिमा. आता प्रत्येक रो मधून मिनिमम व्हॅल्यू आपण इथे बाजूला लिहून घेतलीये आणि कॉलम मॅक्सिमम. तर कॉलम मधली मॅक्सिमम व्हॅल्यू आपण बाजूला लिहून घेतलीये. तर आता रो मिनिमा मधली आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणजे मॅक्सिमिन या क्रायटेरियाने व्हॅल्यू सिलेक्ट करायची. तर ती व्हॅल्यू येते 8. तर 8 व्हॅल्यू आल्यानंतर आपण कॉलम मॅक्सिमम मधला मिनिमम व्हॅल्यू बघणार आहोत. तर इथे 8, 9, 11, 12, 11, 10, 10 अशा व्हॅल्यूज आहेत. तर 8 आणि 8 ह्या दोन्ही कॉमन व्हॅल्यू आल्यात, म्हणजे एकच व्हॅल्यू आहेत मॅक्सिमिन आणि मिनी मॅक्स साठीच्या. तर हा आपला सॅडल पॉइंट झाला. तर सॅडल पॉइंट 1 येतोय, म्हणजे सॅडल पॉइंटचा नंबर 1 आहे. म्हणजे ही आहे प्युअर स्ट्रॅटजी. हा प्युअर स्ट्रॅटजीचा प्रॉब्लेम आहे. तर मॅक्सिमिन इक्वल टू मिनी मॅक्स, दॅट इज 8 इक्वल टू 8. दॅट्स वाय व्हॅल्यू ऑफ द गेम इज 8. प्लेअर ए साठी आणि प्लेअर बी साठीच्या व्हॅल्यूज, तर त्या आपलं आपण कशा डिनोट करणार आहोत. तर प्लेअर ए साठीची जी व्हॅल्यू आहे म्हणजे 8, ही कुठल्या रो मध्ये आलंय, तर थर्ड रो मध्ये. तर त्याच्यामुळे 8 फर्स्ट कॉलम मधून आपण चेक करत येणार आहोत. त्याच्यासाठी त्याची जी व्हॅल्यू आहे तर ती आपण 0, 0, 1 आणि 0 अशी शो करतोय. त्याच्यानंतर प्लेअर बी साठीचा जो क्रायटेरिया आहे, तर त्याच्यामध्ये आता थर्ड रो मध्ये प्लेअर बी ची व्हॅल्यू जी आहे फर्स्ट कॉलम मधली, तर ती 8 आहे. तर त्या व्हॅल्यू साठी आपण 1, 0, 0, 0 यांनी शो करतोय. आता डॉमिनन्स मेथड जेव्हा आपण अप्लाय करतो, तर डॉमिनन्स मेथड अप्लाय करताना आपण पुन्हा एकदा टेबल कॉपी करून घेतलंय जसं प्रॉब्लेम मध्ये होतं. आणि त्याच्यानंतर आता आपण डिडक्शन मेथड अप्लाय करणार आहोत. जसं असाइनमेंट प्रॉब्लेम मध्ये मिनिमा, रो मिनिमा आणि कॉलम मिनिमा ही मेथड असते, तसे रो डिडक्शन इथे अप्लाय करतोय. कारण आपण डॉमिनन्स प्रॉपर्टी इथे युज करतोय. तर त्याच्यामध्ये मी प्रत्येक रो साठीची रोचा व्हॅल्यू ऍड करून इथे त्याची ऍडिशन केली आहे. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट रो साठीची जी ऍडिशन आहे तर ती आहे 31. सेकंड रो साठी आली आहे 39. थर्ड रो साठी आली आहे 47 आणि फोर्थ साठी आहे 38. तर त्याच्यासाठी आता आपण डिडक्शन करताना मिनिमम व्हॅल्यू घ्यायची आहे. म्हणजे ह्या ज्या ऍड करून आलेल्या, म्हणजे ही टोटल जी व्हॅल्यू आली आहे, तर त्याच्यातली सगळ्यात स्मॉल अमाऊंट, मिनिमम अमाऊंट ती आपण सिलेक्ट करणार आहोत. तर त्याच्यात आहे 30, ही सगळ्यात लहान व्हॅल्यू आहे. तर डॉमिनन्स प्रॉपर्टी मध्ये आपण काय बघतोय की आता ह्या व्हॅल्यू साठी, सॉरी ह्या रो साठी, हा रो कुठल्या रो ने डॉमिनेट होतोय. म्हणजे आता या संपूर्ण रो पेक्षा मोठा असलेला रो कुठला आहे,
किंवा ह्या रोला डॉमिनेट करणारे रो कुठले आहे की ज्याच्या व्हॅल्यूज ग्रेटर असतील ह्या रो पेक्षा. तर आता फर्स्ट कॉलम जर आपण सॉरी फर्स्ट रो जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये फोर पहिला नंबर आहे फोर, आणि आपण जो रो बघतोय फोर्थ नंबरचा तर त्याच्यामध्ये व्हॅल्यू आहे सिक्स. म्हणजे हा ऍप्लिकेबल होत नाहीये कारण फोर हा डॉमिनेट करत नाहीये सिक्स ला. ठीक आहे, त्याच्यामुळे फर्स्ट रो जो आहे तर तो आपण कन्सिडर करत नाहीये डॉमिनन्स साठी. सेकंड जो आहे तर त्याच्यामध्ये सेवन डॉमिनेट करतोय, सेवन ग्रेटर आहे सिक्स पेक्षा, एट ग्रेटर आहे फोर पेक्षा, फाईव्ह लेस आहे टेन पेक्षा. म्हणजे आपण सेकंड रो जी आहे ती पण डॉमिनन्स साठी कन्सिडर करू शकत नाही. त्याच्यानंतर आपण थर्ड रो कडे जाऊया. तर ह्या रो ऑपरेशन मध्ये एट हा ग्रेटर आहे सिक्स पेक्षा, नाईन ग्रेटर आहे फोर पेक्षा, इलेव्हन ग्रेटर आहे टेन पेक्षा, टेन ग्रेटर आहे सिक्स पेक्षा आणि नाईन ग्रेटर आहे फोर पेक्षा. ठीक आहे, म्हणजे थर्ड रो जी आहे ती फोर्थ रो ला डॉमिनेट करते. म्हणून डॉमिनन्स प्रॉपर्टी जी आहे तर ती इथे ऍप्लिकेबल आहे फोर्थ रो साठी, म्हणून ही रो कॅन्सल होईल. त्याच्यानंतर सेकंड नंबरचा जो स्मॉल अमाउंट आहे टोटल आहे तर ती आहे 31. तर मी इथे बाजूला रोमन मध्ये सिक्वेन्स पण लिहून ठेवलाय त्यांच्या टोटल नुसार. तर आपण सेकंड नंबरची म्हणजे 31 फर्स्ट रोच्या व्हॅल्यूज बघणार आहोत. तर फोर सिक्स फाईव्ह टेन सिक्स. आता आपल्याला फोर्थ रो जी आहे तर ती कन्सिडर करता येणार नाही कारण आपण ऑलरेडी ती कॅन्सल केली आहे, डिडक्ट केली आहे. तर सेकंड रो जो आहे तर तो डॉमिनेट करतोय का म्हणून आपण चेक करूया. सेवन ग्रेटर आहे फोर पेक्षा, एट ग्रेटर आहे सिक्स पेक्षा, फाईव्ह इक्वल आहेत आणि पुढे नाईन लेस आहे टेन पेक्षा. म्हणजे सेकंड रो जो आहे तर तो ऍप्लिकेबल होत नाहीये. त्याच्यानंतर थर्ड रो जो आहे तर थर्ड रो मध्ये आपण एट ग्रेटर आहे फोर पेक्षा, नाईन ग्रेटर आहे सिक्स पेक्षा, इलेव्हन ग्रेटर आहे फाईव्ह पेक्षा, टेन टेन इक्वल आहेत आणि नाईन ग्रेटर आहे सिक्स पेक्षा. तर इथे ऍप्लिकेबल आहे, इथे डॉमिनन्स आहे. म्हणजे थर्ड रो फर्स्ट रो ला डॉमिनेट करते. ठीक आहे, त्याच्यामुळे फर्स्ट आणि फोर्थ रो ज्या आहेत तर त्या कॅन्सल होत आहेत. आपलं डिडक्शन जे आहे तर ते इथे कम्प्लीट झालंय रो डिडक्शन साठी ह्या स्टेप पुरतं. त्याच्यानंतर आपण कॉलम डिडक्शन कडे जातोय. कॉलम डिडक्शन कडे जाताना आता आपण जे रो कॅन्सल केले तर ते कन्सिडर नाही करायचे. तर त्याच्यामुळे आपण इथे लिहिताना सेकंड आणि थर्ड रोचे व्हॅल्यूज घेतलेले आहेत. तर आता इथे पण सेम की जसं आपण कॉलम वाईज टोटल लिहित जाणार आहोत मग अशी रो वाईज टोटल घेतली होती. कॉलम वाईज टोटल मध्ये आता फर्स्ट कॉलमची टोटल आली 15, सेकंड कॉलमची आहे 17, थर्ड कॉलमची आहे 16, फोर्थ कॉलमची 19, फिफ्थ कॉलमची 19. तर ह्याच्यामध्ये आता डॉमिनन्स आपण मगाशी रो मध्ये मिनिमम व्हॅल्यू बघत होतो, इथे मॅक्झिमम व्हॅल्यू बघायची. तर ह्या टोटल मध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू आहे 19 दोन्ही ठिकाणी आहे. म्हणजे फोर्थ कॉलम साठी पण आहे, फिफ्थ कॉलम साठी पण आहे. तर आपण पहिल्यांदा फोर्थ कॉलम म्हणजे दोन्ही पैकी कुठलेही कन्सिडर करू शकतो. मी पहिल्यांदा फोर्थ कॉलम कन्सिडर केला डॉमिनन्ससाठी आणि त्याच्यामध्ये फोर्थ कॉलम डॉमिनेट कशाने होतोय. तर फर्स्ट कॉलम बघितला तर सेवन सॉरी फोर्थ कॉलमने डॉमिनन्स कुठे आहे हे चेक करायचंय. आता इथे उलट आहे की नाईन
ग्रेटर आहे 7 पेक्षा, 10 ग्रेटर आहे 8 पेक्षा. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट कॉलमला आपली कंडिशन फुलफिल होती. त्याच्यानंतर सेकंड कॉलम चेक केला तर सेकंड कॉलमला 8 आणि 9 व्हॅल्यू आहेत, म्हणजे त्या सायमल्टेनियसली 9 आणि 10 ला 10 ने डॉमिनेट डॉमिनेटेड आहेत. ठीक आहे, तर फोर्थ कॉलम जो आहे तर तो ग्रेटर आहे फर्स्ट आणि सेकंड कॉलम पेक्षा, तर म्हणून फोर्थची जी कंडिशन होती ती फुलफिल होती आहे फोर्थ कॉलमची, त्याच्यामुळे फोर्थ कॉलम कॅन्सल झाला. फिफ्थ कॉलमची जी कंडिशन आहे की हा कॉलम ग्रेटर असला पाहिजे बाकीच्या कुठल्याही कॉलम पेक्षा, तर फर्स्ट कॉलम चेक केला तर 10 ग्रेटर आहे 7 पेक्षा, 9 ग्रेटर आहे 8 पेक्षा. बाकीचे जे कॉलम बघितले तर आपण त्याच्यामध्ये सेकंड कॉलम पण कन्सिडर करू शकतो, पण त्याची फिफ्थ कॉलमची कंडिशन फुलफिल होतीये डॉमिनन्स साठी, तर त्याच्यामुळे आपण फिफ्थ कॉलम जो आहे तर तो कॅन्सल केला. त्याच्यानंतर थर्ड रँक जो आहे ग्रेटरचा, तर त्याच्यामध्ये आपण सेकंड कॉलम बघतोय. सेकंड कॉलम मध्ये आता 8 आणि 9 व्हॅल्यू आहे, तर 8 आणि 9 ही व्हॅल्यू डॉमिनेट कोणाला करते तर फर्स्ट कॉलमला 7 आणि 8 ला. थर्ड कॉलमचे जर व्हॅल्यू बघितल्या तर ते आहेत 5th आणि 11. तर थर्ड ला ऍप्लिकेबल नाहीये, पण सेकंड कॉलमच्या व्हॅल्यूज मुळे आपण सेकंड कॉलम जो आहे तर तो फर्स्ट कॉलमला डॉमिनेट करतो, तर त्याच्यामुळे सेकंड कॉलमची पण कंडिशन फुलफिल होती. म्हणजे ह्या कॉलम डिडक्शनच्या स्टेप मध्ये आपण सेकंड, फोर्थ आणि फिफ्थ असे तिन्ही कॉलम जे आहेत तर ते डिडक्ट केलेत. आता पुन्हा एकदा आपण जे रिमेनिंग व्हॅल्यूज आहेत रोज आणि कॉलम्स तर ते पुन्हा कॉपी करून घेतोय इथे. म्हणजे आता प्लेअर बी आणि प्लेअर ए मध्ये फर्स्ट आणि थर्ड कॉलम राहिलाय, त्याच्यानंतर सेकंड आणि थर्ड रो राहिली तर ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा रो डिडक्शन आणि कॉलम डिडक्शन करणार आहोत आपण. तर रो डिडक्शन मध्ये आता पुन्हा एकदा आपण रोची टोटल करून घेतली आहे. फर्स्ट रोची टोटल आली आहे 12, सेकंड रोची आली आहे 19. तर ह्याच्यामध्ये मिनिमम व्हॅल्यू 12. तर हा कॉलम जो आहे सेकंड नंबरचा कॉलम, तर तो थर्ड सॉरी सेकंड नंबरचा रो थर्ड रो ने डिडक्ट होतोय का ते आपण बघणार आहोत. तर सेकंड रो ही डॉमिनेट होतीये थर्ड रो ने, म्हणजे 7 मिनिमम आहे 8 पेक्षा आणि 11 ग्रेटर आहे 5 पेक्षा. तर त्याच्यामुळे डॉमिनन्सचा रूल इथे पण ऍप्लिकेबल होतोय. म्हणून आता उरली आहे एकच रो. तर पुन्हा एकदा मी नेक्स्ट स्टेप घेतली आहे इथे. त्या रो मध्ये आपण आता कॉलम डिडक्शन करतोय थर्ड रो आणि फर्स्ट आणि थर्ड कॉलम या दोनच व्हॅल्यू उरली आहेत. आता कॉलमच्या प्रॉपर्टीनुसार 11 आणि 8, तर ह्याची टोटल पण ऑफकोर्स तेवढीच आहे, कारण कॉलम मध्ये बघायला गेलं तर आता आपल्याकडे दोनच व्हॅल्यू आहेत. तर ग्रेटर व्हॅल्यू आहे 11. 11 ही डॉमिनेट करते 8 ला. ठीक आहे, म्हणजे थर्ड कॉलम जो आहे तो डॉमिनेट करतोय फर्स्ट कॉलमला. तर त्याच्यामुळे आता ह्याच्या ज्या व्हॅल्यू येतील, आता उरलेली व्हॅल्यू राहते 8. 8 हा आपली व्हॅल्यू ऑफ द गेम आहे. ठीक आहे, म्हणजे मगाशी पण आपण मॅक्सिमिन आणि मिनिमॅक्स क्रायटेरियाने आन्सर काढलं होतं तर ते पण तेच आलं होतं 8. आता प्रॉब्लेम असल्यामुळे ह्याच कॅल्क्युलेशन पटापट झालं. तर इथे पण मेन्शन करताना आता 8 जो आहे तो तर तो थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम मध्ये आलाय, तर आन्सर चेंज होणार नाहीये. तर त्याच्यामुळे मगाशी जसं आन्सर आलं होतं की फॉर गेम ए,
तर त्याच्यासाठी आपण फर्स्ट कॉलम मध्ये व्हॅल्यू बघत होतो, 0, 0, 1 आणि 0, म्हणजे जिथे 8 हा नंबर आहे आपल्या आन्सर आपण जे काढलाय तर त्या व्हॅल्यूला आपण 1 कन्सिडर करायचं आणि बाकीच्या नल म्हणून कन्सिडर करायचा, म्हणजे 0 कन्सिडर करायचा, डिनोट करायचा. त्याच्यानंतर प्लेअर बी साठी, तर तो थर्ड रो मध्ये आहे, ठीक आहे, तर फर्स्ट कॉलम मध्ये त्याची व्हॅल्यू आहे तर ती 1 येणार आहे. सेकंड थर्ड फोर्थ कॉलम साठी त्याच्या व्हॅल्यू ज्या आहेत तर त्या 0 येणार आहेत. ठीक आहे, हा एक प्रॉब्लेम सॉल्व झाला गेम थिअरीचा. असा सेम प्रॉब्लेम आपल्याला मिक्स प्रॉपर्टी साठी पण येऊ शकतो. मिक्स प्रॉपर्टी मध्ये एवढंच येणार आहे की आपण इथे जेव्हा रो मिनिमा आणि कॉलम मिनिमम मध्ये बघितलं तर मिक्स प्रॉपर्टी मध्ये आपल्याला सॅडल पॉइंट मिळत नाही जनरली. तर सॅडल पॉइंट मिळाला नाही की मग आपण डॉमिनन्स त्याला अप्लाय करतो. तर डॉमिनन्स अप्लाय करताना मिक्स स्ट्रॅटजीला पण सेम मेथड आहेत, सेम ऍप्लिकेशन आहे. फक्त त्याच्यामध्ये आपण क्लासमध्ये एक्झाम्पल बघितलं होतं त्याचं, मिक्स स्ट्रॅटजीचं, की ऑर्डमेंट्स आपल्याला ऍड करावे लागतात किंवा लेस करावे लागतात लास्ट स्टेपमध्ये. ठीक आहे, आता आपण अजून एक टॉपिक मधलं बघणार आहोत, सिक्वेन्सिंग. सिक्वेन्सिंग मध्ये आपल्याला सिक्वेन्सिंग प्रॉब्लेम मध्ये आपल्याला 3 जॉब सिक्वेन्सिंगचा प्रॉब्लेम बघायचा होता, 3 मशीन्सचा. ठीक आहे, तर आता ह्या प्रॉब्लेम मध्ये 3 मशीन्स दिलेले आहेत. प्रॉब्लेम असा आहे, टू मिनिमाइज द टाइम ऍज अ कॉस्ट इन विच ऑर्डर जॉब शुड बी डन ऑन सेकंड ऑर मोर मशीन्स. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये ए बी सी डी ई असे नंबर ऑफ जॉब अवेलेबल आहेत आणि मशीन आहेत 3. तर कंडिशन अशी आहे, जेव्हा आपण 2 मशीनचा किंवा 2 जॉबचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो तर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त सिक्वेन्स द्यायचा असतो. तर कारण तिथे 2च असतात आपल्याला ऑप्शन्स, ह्याच्यामध्ये 3 ऑप्शन आहेत, तर त्याच्यासाठी आपल्याला एक कंडिशन सॅटिस्फाय करावी लागते. सॉरी, कंडिशन्स आहेत 2, त्याच्यापैकी ऍटलीस्ट 1 किंवा दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय कराव्या लागतात. तर मिनिमम ऑफ फर्स्ट म्हणजे मशीन ए मधली जी सगळ्यात लेस व्हॅल्यू आहे, तर सी मध्ये 6 ही व्हॅल्यू आहे, आपण रो वाईज बघतोय, तर सी मध्ये 6 ही व्हॅल्यू आहे आणि इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू मॅक्सिमम ऑफ सेकंड. तर सेकंड म्हणजे बी मशीन बघतोय. आता ह्याच्यामध्ये मॅक्सिमम व्हॅल्यू जे आहे ती 6 आहे, तर इथे मी मेन्शन केलंय 6 = 6. आता क्रायटेरिया हाच होता की मिनिमम ऑफ फर्स्ट व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू मॅक्सिमम ऑफ सेकंड. तर आता ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, आता इथे व्हॅल्यू ज्या आहेत त्या इक्वल आल्यात, 6, 6, म्हणजे पहिली कंडिशन आहे ती सॅटिस्फाय होते. अँड ऑर, तर सेकंड कंडिशन जी आहे तर त्याच्यामध्ये मिनिमम ऑफ थर्ड व्हॅल्यू, तर थर्ड व्हॅल्यू म्हणजे मशीन सी च्या व्हॅल्यू, त्याच्यामध्ये मिनिमम आहे 4th इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू मॅक्झिमम ऑफ सेकंड. मॅक्झिमम ऑफ सेकंड ची व्हॅल्यू जी आहे तर ती आहे 6. 4 हा एकतर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 6 नाहीये आणि इक्वल टू तर नाहीच आहे, तर त्याच्यामुळे सेकंड कंडिशन सॅटिस्फाय होत नाहीये. जसं मी आधी सांगितलं होतं की एकतर ह्या 2 कंडिशन पैकी 1 किंवा दोन्ही कंडिशन अशा जर सॅटिस्फाय असतील तर मग आपल्याला पुढचं जे ऑपरेशन आहे तर ते करता येऊ शकतं. तर आता इथे कंडिशन फुलफिल झाली म्हणून नेक्स्ट स्टेप, लेट देअर बी 2 मशीन्स M1 अँड M2 सच दॅट. आता आपण
तीन मशीन्स जे आहेत तर त्या दोन मशीन मध्ये क्लब करून घेतोय, कन्वर्ट करून घेतोय. तर मशीन M1 साठीचा जो टाइम आहे तर तो आपण टाइम ऑन ए प्लस टाइम ऑन बी, म्हणजे मशीन ए आणि बी ची ऍडिशन करतोय. त्याच्यानंतर M2 साठी आपण मशीन बी आणि मशीन सी ची ऍडिशन करतोय. ह्या चार्ट मध्ये, ह्या टेबल मध्ये मी पुन्हा एकदा M1 आणि M2 च्या ऍडिशन करून व्हॅल्यूज मेन्शन केलेत. म्हणजे M1 साठी आपण काय घेतलं होतं, ए प्लस बी, आणि M2 साठी घेतलं होतं बी प्लस सी. तर त्याचे ऍडिशन्स आहेत, तर त्याच्यावरून आपण जॉब सिक्वेन्सिंग देणार आहोत. जॉब सिक्वेन्सिंग मध्ये आता पुन्हा मी एक टेबल घेतलाय की सिक्वेन्स, आता पाचच जॉब आहेत आपल्याकडे की जे आपल्याला अलोकेट करायचे, तर पाच नंबर टाकून घेतलेत आणि जॉब. आता त्याचा सिक्वेन्स काय असेल, तर तो सिक्वेन्स बघण्यासाठी एक क्रायटेरिया आहे की ही जी टोटल आहे, तर आता मी या टोटल मधला सगळ्यात मिनिमम व्हॅल्यू ही कोणाची आहे. तर M1 च्या व्हॅल्यू जर मिनिमम आल्या तर ह्या चार्ट मध्ये आपण लेफ्ट ला मेन्शन करणार आहोत, आणि जर M2 च्या व्हॅल्यू मिनिमम आल्या म्हणजे आपण सिलेक्ट केल्या, तर आपण राईट पासून सुरुवात करणार आहोत. म्हणजे M1 ची व्हॅल्यू आली तर आपण 1 2 3 पासून स्टार्ट करणार, आणि M2 ची जर व्हॅल्यू आली तर आपण 5 4 3 2 पासून लिहित येणार. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात स्मॉल नंबर जो आहे तर तो आहे 8, जो आहे सी मध्ये आणि मशीन M1 साठीचा. तर अर्थात हा M1 वर असल्यामुळे मी ह्याचा नंबरिंग जे आहे तर ते सी वर दिलंय, सॉरी फर्स्ट सिक्वेन्सला दिलंय जॉब सी. ठीक आहे. त्याच्यानंतर मिनिमम व्हॅल्यू जे आहे, आता सी हा कॉलम आपण कॅन्सल करणार आहोत, तो कन्सिडर करायचा नाही आहे पुन्हा. त्याच्यानंतर 9 हा स्मॉल नंबर आहे, पण 9 जो आहे तो M2 मध्ये आहे आणि तो 3 ठिकाणी आहे. मग 3 ठिकाणी आहे म्हटल्यानंतर कुठलाही घ्यायचा का, तर कुठलाही घेऊन चालणार नाही आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा त्याच्यातलं ऍडिशन करून बघायची. आता ए साठीचं जे आहे व्हॅल्यूज जर बघितल्या तर 13 प्लस 9 22, डी साठी 10 प्लस 9 19, आणि ई साठी 15 प्लस 9 24. तर ह्याच्यातली मिनिमम व्हॅल्यू काय आहे, तर डी आहे जे 19 आहे. म्हणून मी 5 च्या इथे सिक्वेन्स, 5 ला सिक्वेन्स देताना डी जॉबचा सिक्वेन्स दिला. त्याच्यानंतर 22 ही लेस व्हॅल्यू आहे की म्हणजे जिथे M2 ची व्हॅल्यू सेम 9 कन्सिडर करतोय आपण बघतोय, तर त्याची टोटल 22 होते. तर त्याच्यामुळे डी नंतर मी ए हा सिक्वेन्स दिला. आणि थर्ड जो आहे तर तो आता आपण हे M2 मध्ये असल्यामुळे राईट टू लेफ्ट लिहित येतोय, तर त्याचा टोटल येते 24. तर त्याच्यामुळे ई हा थर्ड नंबरला दिला. आता रिमेनिंग जो आहे तो ऑफकोर्स 2 बी हा राहिलेला आहे सेकंड सिक्वेन्स साठी. तर आता सिक्वेन्सिंगचं टेबल तर आपलं कम्प्लीट झालंय, म्हणजे आपलं अर्ध काम झालंय. आता अर्धा प्रॉब्लेम सॉल्व झालाय. त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ टोटल टाइम इलॅप्स. आता हे मेन कॅल्क्युलेशन आहे आणि प्रॉब्लेम इथेच होतो मेन. तर आता इथे मी जॉब, आता ह्या जॉब लिहिताना मी जे आपण सिक्वेन्सिंग करून घेतलं होतं त्याच्यानुसार लिहून घेतले. त्याच्यानंतर टाइम ए टाइम बी आणि सॉरी मशीन ए मशीन बी मशीन सी असे सिक्वेन्सिंग असे कॉलम्स घेतलेत, आणि त्याच्यामध्ये टाइम इन टाइम आउट. आता हा प्रॉब्लेम कॅल्क्युलेट करताना लक्षात घ्यायचंय
की हे इंटरडिपेंडेंट मशीन आहेत हे कन्सिडर करायचंय आपल्याला, की मशीन ए च काम कम्प्लीट झाल्याशिवाय मशीन बी कम्प्लीट करू शकत नाहीये, बी च कम्प्लीट झाल्याशिवाय शिवाय सी कम्प्लीट करणार नाहीये, त्याच्यानंतर म्हणजे एका सर्कल मध्ये ही काम कम्प्लीट होणार आहेत, चेन आहे. तर झिरो स्टार्ट होत, ठीक आहे, त्याच्यामुळे मी टीम इन करताना मशीन ए मध्ये झिरो मेन्शन केलंय, ठीक आहे, झिरो कन्सिडर. हा प्रॉब्लेम मधला जो चार्ट आहे तर त्याच्या व्हॅल्यूज लिहितोय. तर फर्स्ट जॉब सिक्वेन्सिंग जे होत तर सिक्स होत आणि ते मशीन ए साठी बघतोय, तर इथे त्याची व्हॅल्यू आहे सिक्स, म्हणजे झिरो प्लस सिक्स इज इक्वल टू सिक्स. त्याच्यानंतर मशीन बी, जसं मगाशी म्हटलेलं की हे इंटरडिपेंडंट आहेत, तर इंटरडिपेंडंट असल्यामुळे इथे टाइम इन होताना हे सेकंड मशीन फर्स्ट प्रिव्हियस मशीनचा टाइम आउट जो आहे तर तो इथे कॅरी फॉरवर्ड होणार, म्हणजे इथे येणार सिक्स, सिक्स प्लस टू. तर मशीन बी साठी सी मधली व्हॅल्यू आहे टू, म्हणून आपण इथे टू ऍड केले इज इक्वल टू एट. त्याच्यानंतर ही एट टाइम आउट जो आहे तो बी चा आहे, तो टाइम इन असणार आहे सी चा, तर तो एट, एट प्लस सी ची मशीन सी ची सी मधली व्हॅल्यू आहे एट, एट प्लस एट सिक्सटीन. त्याच्यानंतर आपण पुन्हा मशीन जॉब बी साठी मशीन ए चा टाइम इन घेणार आहोत सिक्स. सिक्स हे टाइम इन कशाचं घेतलं आता, की मशीन ए चा टाइम आउट जिथून झालाय तर तो आपण कन्सिडर करतो इथे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये सिक्स प्लस बी ची जॉब बी ची ए मधली व्हॅल्यू जी आहे तर ती असणार आहे टेन, म्हणजे आला सिक्सटीन टोटल. आणि सिक्सटीन इथे कॅरी फॉरवर्ड होत आहेत, सिक्सटीन प्लस सिक्स ट्वेंटी टू, त्याच्यानंतर हे पुन्हा पुढे कॅरी फॉरवर्ड होणार आहेत, ट्वेंटी टू प्लस नाईन थर्टी वन. आता ह्याच्यामध्ये हे कॅल्क्युलेशन करताना अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, की ह्या सगळ्या कॅल्क्युलेशन मध्ये ह्या प्रॉब्लेम मध्ये की असं कुठेही झालं नाहीये की टाइम इन आणि टाइम आउटच्या ज्या व्हॅल्यू आहेत तर त्या ग्रेटर और म्हणजे एखादी व्हॅल्यू ग्रेटर आहे किंवा लेस आहे. तशी जर असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण आता सिक्स ची सॉरी मशीन ए साइड ए च्या व्हॅल्यू आणि बी च्या व्हॅल्यू जर कन्सिडर केल्या, तर त्याच्यामध्ये जर सिक्सटीन आणि नेक्स्ट जी व्हॅल्यू आहे मशीन बी ची, तर त्याच्यामध्ये जर व्हॅल्यूज कमी जास्त झाल्या तर ग्रेटर व्हॅल्यू जी आहे तर ती आपल्याला कन्सिडर करावी लागते. म्हणजे दोन मशीनरीच्या व्हॅल्यू मधली टाइम इन ची आणि टाइम आउटच्या व्हॅल्यू मध्ये मॅक्सिमम व्हॅल्यू जी आहे ती कायम सिलेक्ट करावी लागते. तर इथे पण सिलेक्ट करताना हे सिक्वेन्सने चाललंय, लाईक आपण ई साठी जर कन्सिडर केलं तर इथे सिक्सटीन प्लस इलेव्हन ट्वेंटी सेव्हन आहे, आणि मशीन बी साठी पण आपण कॅरी फॉरवर्ड करताना ट्वेंटी सेव्हन कॅरी फॉरवर्ड केले, ठीक आहे, पण मशीन बी चा टाइम आउट जो आहे प्रिव्हियस व्हॅल्यूचा, म्हणजे बी चा व्हॅल्यू बी चा टाइम आउट जो आहे तर तो ट्वेंटी टू आहे, ठीक आहे, आणि इथे ट्वेंटी सेव्हन आलाय टाइम इन टाइम आउट फॉर ए जो कॅरी फॉरवर्ड केलाय ट्वेंटी सेव्हन. समजा जर बी साठीचा टाइम आउट जो आहे
मशीन बी चा त्याची वैल्यू जर 28 असती तर आपण मशीन बी साठी ई जॉब साठी त्याची वैल्यू आहे टाइम इन जे आहे तर ते 27 कन्सिडर न करता 28 कन्सिडर केलं असतं. कारण आपण मॅक्झिमम वैल्यू जी आहे तर ती कॅरी फॉरवर्ड करतो. त्याच्यानंतर सी साठीच पण सेम की त्याच्यासाठी कॉर्डिनेशन जे आहे तर ते बी आणि सी ह्या दोन मशीन मध्ये. म्हणजे आता आपण ई साठीचा जर कन्सिडर करतोय ई जॉब साठीचा व्हॅल्यू तर इथे टाइम आउट मध्ये ई जॉबची व्हॅल्यू आहे बी मशीनची ती आहे 31 आणि सी मशीन मध्ये आपल्याला प्रिव्हियस व्हॅल्यू जी आहे बीची तर ती पण 31 बघायला मिळते. ती जर 31 पेक्षा जास्त असती 32, 36, 37 तर आपण मशीन सी साठी टाइम इन व्हॅल्यू जी आहे ई साठीची तर ती ग्रेटर व्हॅल्यू कन्सिडर केली असती. ठीक आहे. तर जॉब सिक्वेन्सिंग मध्ये जेव्हा टाइम कॅल्क्युलेट करत असतो आपण तर त्याच्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट असतं की आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू जी आहे तर ती सिलेक्ट करावी लागते. तर ह्या प्रॉब्लेम मध्ये तशी फेज नाहीये पण काही प्रॉब्लेम आपले झालेत कॉलेजमध्ये पण तर त्याच्यामध्ये हे डिस्कस केलंय आपण. ठीक आहे. आता हे सगळं कॅल्क्युलेशन झाल्यानंतर आपल्याला आयडियल टाइम फाइंड आउट करायचा असतो. आता आयडियल टाइम मध्ये आपण टाइम इलॅप्स इट्स डिनोटेड बाय कॅपिटल टी 51 आवर्स मशीन सी ची टाइम आउट व्हॅल्यू जी आहे लास्ट व्हॅल्यू ती 51 आहे. तर ही आवर्स मध्ये प्रॉब्लेम होता आपला तर त्याच्यामुळे 51 आवर्स आयडियल टाइम फॉर मशीन ए. आता मशीन ए साठीचा जो आयडियल पॉइंट आहे टाइम आहे तर तो काढणं खूप सोपा आहे कम्पेरिटिव्हली. कारण 51 म्हणजे इलॅप्स टाइम मायनस मशीन ए चा लास्ट टायमिंग जो आहे म्हणजे 42 हा मायनस करायचा म्हणजे 9 आवर्स आयडियल टाइम आहे मशीन ए साठीचा. मशीन बी साठीचा क्रायटेरिया सेम नाहीये. मशीन बी साठी कॅल्क्युलेट करताना आपल्याला इलॅप्स टाइम कन्सिडर करायचा म्हणजे 51 कन्सिडर करायचं पण मायनस आपण काय करणार आहोत मायनस करताना तर बी मशीन साठीच्या प्रॉब्लेम मधल्या ज्या व्हॅल्यू होत्या 5, 6, 2, 3, 4 याची ऍडिशन करून त्याच्यातून मायनस करणार आहोत. तर त्याची ऍडिशन येते 20 म्हणजे 51 - 20 31 आवर्स आले. त्याच्यानंतर मशीन सी साठी सेम की 51 ही इलॅप्स टाइम आहे आणि त्याची ज्या व्हॅल्यू ज्या प्रॉब्लेम मध्ये दिल्या होत्या आपल्याला तर त्या आहेत 4, 9, 8, 6, 5 त्याची ऍडिशन 32 त्याच्यामुळे 51 - 32 19 आवर्स. आता काही बुक्स मध्ये असेल किंवा काही जनरली मेथड युज केल्या जातात. आता जसं या टेबल मध्ये काही जण आयडियल टाइम कॅल्क्युलेट करतात कॉलम ऍड करून तर ती मेथड काही जणांना जमत नाही किंवा किचकट असतं. एखाद दुसरं चुकलं तरी प्रॉब्लेम चुकू शकतो. तर त्याच्यामुळे ही सगळ्यात इझी मेथड आहे आयडियल टाइम कॅल्क्युलेट करायची. आता कोणाला काही प्रॉब्लेम असतील तर विचारा. हॅलो 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 हा कुछ प्रॉब्लेम हॅलो समजलं.